99 सालापासून सुद्धा 2004 सालापर्यंत तुम्ही मंत्री राहिलात, तुमचा सुद्धा अनुभव 7 वर्षाचा होता. आदरणीय पवारसाहेबांच्या बद्दल, श्रद्धेय पवारसाहेबांच्या बद्दल कमालीचा आदर व्यक्त करून या ठिकाणी सांगतोय. पवारसाहेब सुद्धा 72 सालामध्ये राज्यमंत्री झाले, 75 ला ते मंत्री झाले, ते सरकार 2 साल 3 वर्ष चाललं, 77 सालामध्ये निवडणुका झाल्या, 78 सालामध्ये राज्यामध्ये निवडणुका झाल्या, 6 वर्षांनी त्याला निवडणुका झाल्या. नाही, गाय वासरू अगोदर गेलं होतं, नंतर मी 78 सांगतोय. आणि 78 ज्याला वसंतदादांचं सरकार आलं, ज्या कालावधीमध्ये नासिकराव देशपांडेंचं सरकार आलं, काँग्रेस चव्हाण रेड्डी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार ज्यावेळेला आलं, त्यावेळेला ते सरकार 2-3 महिने चाललं आणि पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. पवारसाहेबांना सुद्धा मंत्रिपदाचा 7 वर्षाचा अनुभव आणि अजितदादांना सुद्धा 7 वर्षाचा अनुभव. अनुभवाचा काही प्रश्न येतच नाही. पण ठीक आहे, आपल्याला करायचंच नव्हतं, नाही होऊ शकले. पण एक गोष्ट नक्की आहे की 21 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी संधी आली होती, ती जर काही संधी घेतली गेली असती तर महाराष्ट्रामध्ये परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठीमागे वळून बघावं लागलं नसतं. हे सत्य कधी कोणाला नाकार देऊ शकणार की आज काय या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. 25 वर्षाचं सेवावलोकन करत असतानाच पक्षामध्ये घडलेल्या घडामोडी, पक्षामध्ये झालेला, पक्षामध्ये मिळालेली एकंदरीत ताकद, पण ते ताकदीचं रुपांतर शक्तीमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून कदाचित काही ना काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी आड आल्या असतील, म्हणून ते काय घडलं नसेल आपल्याला त्या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळू शकेल. 2009 सालामध्ये सुद्धा आपण निवडणुकीला समोर गेलो, चांगलं हे असत्या कालावधीमध्ये मिळालं. 2004 पेक्षा कदाचित कमी मिळालं. 2014 सालामध्ये सुद्धा आपण